मला खात्री आहे सगळ्यांना माहीत असेल की कलम तीनशे ला गुन्हेगारी कृत्य नसल्याचं जाहीर केलंय आणि मला वाटतं की बहुतेक तरुण आम्ही घरी गेल्यावर आम्हाला याचा खूप आनंद आहे आणि आम्ही याबद्दल आमचे पालक आणि इतर लोकांशी जुन्या पिढीतल्या लोकांशी बोललो जेव्हा आम्ही आमच्या जुन्या पिढीसोबत अशा प्रकारची चर्चा करतो तेव्हा ते म्हणतात ते ते आम्ही तुझ्यासोबत वाद घालणार नाही किंवा आमचा दृष्टिकोन तुझ्यावर लादणार नाही पण आपल्या धर्मात याचा स्वीकार केला जात नाही तर मला एलजीबीटी समाज किंवा समलैंगिकता आणि धर्माबद्दल तुमचा दृष्टिकोन जाणून घ्यायला आवडेल जर हे पहा कदाचित आतापर्यंत जास्तीत जास्त समाजामध्ये मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये प्रत्येक जण याच्या बाजूने बोलतोय किंवा विरोधात आपण थोड्या वेळासाठी याच्या बाजूने किंवा विरोधी भूमिका न घेता हा मुद्दा जसा आहे तसा त्याकडे पाहूयात का पाहू शकतो हो मला पहा मी जुन्या विचारांचा नाही आहे ठीक <laughs> आहे एवढं तरी स्पष्ट असायला हवा तर जेव्हा आपण लैंगिकते बद्दल बोलतो तेव्हा एवढं समजून घेऊ इट इज समथिंग नेचर की ही yes. गोष्ट आपल्याला निसर्गानं यासाठी दिली आहे जेणेकरून एखाद्या प्रजातीचं अस्तित्व हे पुढे चालत राहो नाही तर ते शक्य होणार नाही अर्थातच आपण माणूस असल्यामुळे शरीरापेक्षा बुद्धी जास्त आहे किंवा तसं असलं पाहिजे म्हणून आपण एक प्रकारे प्रजननाचा भाग वेगळा करू शकलो आणि फक्त त्यातल्या सुख देणाऱ्या पैलूचा वापर करतोय ठीक आहे आज जगात मोठ्या प्रमाणात लैंगिकतेचं हेच स्वरूप आहे पण मुळात हे, हे सुख देखील या क्रियेमध्ये यासाठी आलंय कारण जर यामध्ये आनंदच नसता तर कदाचित तुम्ही किंवा मी जन्मलोच नसतो जर जर यात आनंद नसता तर आपले आई वडील या फंदात पडलेच नसते <laughs> हो की नाही हो। तर आपण मुळातच इथे त्यामुळे आहोत म्हणून याला नाकारण्यात किंवा याला लपवण्यात काहीच अर्थ नाहीये पण कुणाची तरी एक विशिष्ट अशी लैंगिक आवड आहे ज्याचा प्रजननाच्या प्रक्रियेशी तसा काही संबंध नाही ही, ही त्यांची वैयक्तिक निवड आहे कारण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरासोबत त्याला हवं ते करण्याचा हक्क आहे बिकॉज इट्स कारण ते त्याचं शरीर आहे पण जर ती काही धोकादायक गोष्ट असेल जसं की तुम्ही तुमचं नाक कापून घेताय किंवा किंवा दुसरं काही कापताय तर कदाचित आम्ही तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू पण जोवर तुम्ही त्या प्रकारे स्वतःला दुखापत करून घेत नाही आहात तोवर ही तुमची बाब आहे जोवर तुम्ही तुमच्या खासगी जीवनात काही करताय सध्या तरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा एवढाच आहे की एक व्यक्ती तिच्या खासगी आयुष्यात काय करते त्याचा इतरांशी संबंध नाही शासनानं लोकांच्या बेडरूम मध्ये प्रवेश करू नये हाच कायदा आहे ठीक आहे आता आपण या धार्मिक विरोधाकडे वळूया यामध्ये काहीही धार्मिक नाहीये आपल्याला त्यांच्यामध्ये भेदभाव करण्याची गरज नाहीये त्यांना त्रास देण्याची गरज नाहीये त्यांना तुरुंगात टाकण्याची गरज नाहीये नक्कीच या कशाची गरज नाहीये त्याचबरोबर याचं प्रमोशन करण्याचीही गरज नाहीये तर तुम्हाला जेव्हा तुमचे आई वडील काही म्हणतात ते त्यांच्या धर्माचा हवाला देतात कारण त्यांना वाटतं तो सर्वोच्च अधिकार आहे तुम्ही त्यातून अधिकाराचा भाग काढून टाका फक्त शब्द ऐका जर पटत असेल तर तसं करा जर त्यात काही अर्थ वाटत नसेल तर नम्रपणे त्यांना सांगा माझ्यासाठी ते तसं नाही आहे